नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी, हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेला असून या कोरोना विषाणूने आशिया खंडातील अग्रेसर असलेले कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत ही शिरकाव केल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांद्याचे मुख्य बाजार आवार असलेले लासलगाव येथे 1 ऑक्टोबरपासूनच पुढील आदेशापर्यंत सकाळचे 17 कांद्याचे लिलाव होणार आहे. तरी या सगळीकडे शेतकऱ्यांनी दक्षता घ्या. एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेले असून या कोरोना विषाणूच्या आशिया खंडातील अग्रेसर असलेले कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत ही शिरकाव केल्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांद्याचे मुख्य बाजार आवार असलेल्या लासलगाव येथे 1 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या 17 कांद्याचे लिलाव होणार आहे. निफाड तालुक्यात कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णात वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीत चिंचूर उप बाजार आवारातील कांदा लिलाव पुकारणे व्यापारी मदतीला कोरोना संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बाजार समितीच्या 3 कर्मचाऱ्यांना कांदा निर्यातदार व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. कांदा व्यापाऱ्यासह कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले. लासलगाव बाजार समितीत 2 सत्रात कांद्याचे लिलाव होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी 8:30 वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील रिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली असता मागणीचा विचार करताच बाजार समिती प्रशासनाकडून 1 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या 17 कांद्याचे लिलाव घेण्याचा निर्णय. शेतकऱ्याने आपल्या जवळील कांदा हा लिलावासाठी सकाळच्या 17 आणावा असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाडोणे यांनी स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही जर कांदा घेऊन जात असाल तर सकाळी लवकर घेऊन जाणे. सकाळी 8:30 वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली असता 1 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या 17 कांद्याचे लिलाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जवळील कांदा हा लिलावासाठी सकाळच्या 17 आणावते असे आवाहन देखील लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे. तर मित्रांनो, कोरोना विषाणूच्या यार्डातील शिरकावामुळे लासलगाव कांदा लिलावात असं दक्षता घेतली आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.